आज सोलापूर जिल्ह्यामधल्या 5वी ते 12वीच्या शाळा आपण सुरू केलेल्या आहेत। 8वी ते 12वीच्या अगोदर सुरू झालेल्या होत्या, पण आजपासून आपण 5वी ते 8वीच्या पण शाळा सुरू केलेल्या आहेत। आणि यामध्ये जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1980 शाळा आज आपण सुरू करतो आहोत, सुरू झाल्या असतील आतापर्यंत। मी आज इथं होडगीच्या या माध्यमिक शाळेला भेट दिलेली आहे आणि वर्गावर जाऊन पाहणी केली। सर्व विद्यार्थी मास्क लावून आहेत, सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पालकांनी योग्य ते मार्गदर्शन कोरोनाच्या अनुषंगाने केलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यामधल्या पंढरपूर, माळशिरस, करमाळा अशा 2-4 तालुक्यामध्ये काही गावांमध्ये आणखी 5-10 रुग्ण वगैरे आहेत पॉझिटिव्ह, त्यामुळं असे जवळजवळ 50-एक गावामधल्या शाळा आज आपण सुरू केलेल्या नाहीत। कारण शासनाने जे निर्देश दिलेले होते, जे शासन परिपत्रक काढले होते, त्यामधल्या सूचनाच्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर त्या लवकरच तिथले कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह येणं बंद झाल्यानंतर तिथल्या पण शाळा आम्ही सुरू करू, पण उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज शाळा अगदी व्यवस्थितरित्या सुरू झालेल्या आहेत। शाळेमध्ये आम्ही हेल्थ क्लिनिक तयार करायला सांगितलेलं आहे, सॅनिटायझर वापरणे, टेम्परेचर चेक करणे आणि कुठल्या मुलांना काही लक्षणं दिसले तर ताबडतोब त्यांना घरी पाठवणे किंवा डॉक्टरशी संपर्क साधणे या सूचना दिलेल्या आहेत। स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या 2,250 शाळा एकदम स्वच्छ आणि सुंदर झालेल्या आहेत, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून अगोदरच आम्ही काळजी घेतलेली आहे। शाळा बंद होत्या तेव्हा आम्ही हे अभियान राबवून जिल्ह्यामध्ये लोकसहभागातून जवळजवळ 4 कोटी रुपयाचा निधी या स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानाला लोकांनी दिला होता आणि त्यामुळे अतिशय स्वच्छ आणि सुंदर झाल्या होत्या। तरीसुद्धा आम्ही संपूर्ण शिक्षकांना झूम मीटिंगच्या माध्यमातून डेंग्यूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आणि इतर आरोग्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये शाळा ह्या व्यवस्थित चालू राहतील, कुठल्याही मुलांना कुठलीही अडचण येणार नाही। आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्रांतीची ज्योत ज्यांच्या हृदयातून आणि मनातून आमच्या सर्वसामान्य अधिकारी आणि सर्व शिक्षक मुख्यत्वे निर्माण करणारे आपल्या जिल्ह्याचे आदरणीय शिवसाहेब माननीय दिलीप स्वामी साहेब यांचं मी प्रथमतः या ठिकाणी हार्दिक स्वागत शिक्षण विभागाच्या करतो। खरोखर साहेबांनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये शाळा सुरू होण्यासाठी सर्व शिक्षकांचं 100% लसीकरण करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शाळा उत्कृष्टपणे सुरू होण्यासाठी सर्व शिक्षकांना VC मार्फत झूम मीटिंग घेऊन शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि गट शिक्षणाधिकारी यांना त्यांचं मनोबल निर्माण केला, आत्मविश्वास निर्माण केला आणि आज सर्व जिल्ह्यामध्ये शाळा उत्कृष्टपणे सुरू आहेत। मला आनंद वाटतो आहे की साहेबांच्या मार्गदर्शनामुळं आमचा सोलापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्रांतीची ज्योत घेऊन एक उत्कृष्ट असा सोलापूर जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता निर्माण होईल याची मला खात्री आहे। माझे नाव पार्वती संगप्प ढबे, मी आता 8वी अमध्ये शिकत आहे। ऑनलाईन शिक्षणामुळे आम्हाला घरात खूप कंटाळा होत होतो, वर्गात शाळा चालू झाल्या वर्गात आल्यामुळे खूप मैत्रिणींसोबत शिकण्यासाठी खूप आनंद होतो, त्यामुळे आम्ही दररोज न चुकता शाळेला येतो।